पुन्हा मंत्रीपद ना राज्यपाल पद, विजय सिन्हा मिळणार या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शेवटपर्यंत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा होती, मात्र ऐनवेळी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर खाट मारून भलत्याच नेत्यांना मंत्रिपद देण्यात आली आहेत। अशा सर्व राजकीय स्थितीमध्ये जुलै महिन्यात होणाऱ्या राज्यपालांच्या निवडीत विजयसिंह मोहिते पाटील यांना हिंदी भाषिक राज्यात राज्यपाल बनवले जाईल अशी माहिती वारंवार पुढे येत होती, मात्र आज राज्यपालांच्या झालेल्या नेमणुकांवरून त्यांना राज्यपाल पद दिलं जाणार नाही हे निश्चित झालंय। त्यामुळे एकीकाळचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना भारतीय जनता पार्टी यांच्याकडून काय मिळणार याकडे पुन्हा राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय। अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट अशा मथळ्यातून हा विषय पुन्हा एकदा माध्यमातून चघळला गेला होता। विजयसिंह मोहिते पाटील यांना माढ्याची भाजपची उमेदवारी देण्यास भाजप आग्रही आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तसेच या जागेसाठी विजयसिंह मोहिते पाटील यांनी देखील अनुकूलता दाखवली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील उद्या माढा विधानसभेचे उमेदवार घोषित झाले तर नवल न बाळगलेलेच बरे, मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांनी या वृत्ताचा नेहमीच इन्कार केला आहे। त्यांचा इन्कार ही राजकारणातील खेळीची प्राथमिक पायरी असतेच असते। त्यामुळे येती विधानसभा सोलापूर जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरण घेऊन येणार आहे। दरम्यान माढ्याचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे देखील भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या बातम्या आहेत। त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांना भाजपची उमेदवारी वारसा हक्कानं मिळेल आणि पुन्हा मोहिते पाटलांना खो बसेल। परंतु रणजित शिंदे भाजपमध्ये आलेच नाही तर मात्र त्यांच्या जागी विजयसिंह मोहिते पाटील उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे। सध्याची राजकीय स्थिती बघता विजयसिंह मोहिते पाटील माढ्यातून सहज विजयी होतील अशी शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे। विजयसिंहांचे विजयाचे पारडे जड असल्यानेच रणजित शिंदे भाजपात येऊ पाहत आहेत असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून येणाऱ्या विधानसभेमध्ये माढ्याच्या विधानसभेवरती कुणाचं नाव कोरलं जाणार हे येणारा काळच ठरवेल। Jungle.